आमचं लग्न म्हणजे अतिक्या खंडाला सुप्रिया सुळे यांची तुफान टोलेबाजी अजित पवार यांना दिलं जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात जोरदार खडाजंगी होताना दिसते सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन मा मतदारसंघ पिंजून काढत आहेत तर सुनेत्रा पवार याही विविध कार्यक्रमांना हजेरी लावून जनतेशी संपर्क साधत आहेत अजित पवार यांनी एका सभेत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती त्याला सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे माझं घर माझ्या खासदारकीवर चालत नाही असं टोला त्यांनी अजितदा यांना आहे पुणे एका इथे एका सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले सत्ता कोणाची मक्तेदारी नाही खाली, खाली आत आहे ते खाली आत जायगे माझं घर माझ्या खासदारकीवर चालत नाही कशाला चालायला पाहिजे असे मी माझ्या नवऱ्याला सांगितलेलं आहे आमचं लग्न म्हणजे आत्िक्या खंडाला असं आहे अशी तुफान टोलेबाजी त्यांनी केली तुम्हाला कसा खासदार पाहिजे सदानंद सोळे चालतील का सदानंद सोळे यांना पाठवते ते भाषण करतील पण सदानंद सोळे यांनी किती उत्तम भाषण केलं तरी पार्लमेंट जाऊन तिथे भाषण मा विषय मांडायचे मलाच लढायचं आहे माझा नवरा येऊन भाषण करेल ते तुम्हाला चालेल का पार्लमेंटमध्ये नवरा जाणार की मी जाणार आहे नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाउड नसतं कॅन्टीनमध्ये बसावं लागतं असा जळजळी टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस खासदार आहेत त्यातले दहा विरोधातले आहेत तर अठ्ठ अडतीस त्यांच्या बाजूचे खासदार आहेत पण त्या अडतीसपैकी एकाही खासदाराने महागाईचा म देखील कधी काढला नाही संसदेत चुपचाप बसतात सुप्रिया सुळे आक्रमक भाषण करतात पण तुम्ही त्यावर बोलत नाही म्हणून मी बोलते असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं